हेलो फ्रेंड्स, वेलकम टू रूट केयर राजू चैनल। फ्रेंड्स, टुडे वी आर गोइंग टू लर्न अबाउट स्टैंडर्ड 7 सब्जेक्ट इंग्लिश यूनिट 1.4 एंड आवर टुडेज टॉपिक इज जर्नी टू द वेस्ट, पेज नंबर 17, पश्चिमेकडे प्रवास। आपला हा पार्ट आपण आज अभ्यासणार आहोत। सो फ्रेंड्स, इन द बिगिनिंग वी हॅव अ पॅरेग्राफ इज हिअर ॲज इंट्रोडक्शन ऑफ दिस एपिक नॉवेल। तर या अभिजात अशा कादंबरीबद्दल सुरुवातीला आपल्याला परिचय म्हणून एक उतारा दिलेला आहे, आपण पाहू। मच ऑफ द वर्ल्ड्स लिटरेचर हॅज बीन ट्रान्सलेटेड इन टू इंग्लिश। जगातील बहुतेक साहित्य हे इंग्रजीत भाषांतरित झालेलं आहे। इन धिस पॅसेज वी लर्न अबाउट अन एपिक नॉवेल विथ द टायटल जर्नी टू द वेस्ट अँड इट्स मोस्ट पॉप्युलर कॅरेक्टर सन वुकॉंग ऑ मंकी किंग। या उताऱ्यामध्ये आपल्याला एक महाकाव्य, एपिक नॉवेल म्हणजे महाकाव्य की ज्याचं टायटल, ज्याचं शीर्षक आहे जर्नी टू द वेस्ट, आणि त्यामधील अतिशय प्रसिद्ध असलेलं कॅरेक्टर पात्र म्हणजे सन वुकॉंग ऑर मंकी किंग यांचा परिचय किंवा माहिती या उताऱ्यामध्ये आपल्याला मिळते। धिस नॉवेल इज अ क्लासिक ऑफ चायनीज लिटरेचर। चायनीज लिटरेचरमध्ये ही कादंबरी एक अभिजात कादंबरी मानली जाते। इट इज रिटन इन द 16th सेंचुरी बाय वू चेंगेन यांच्याद्वारे 16व्या शतकामध्ये ही कादंबरी लिहिण्यात आली। डज द पॅसेज रिमाइंड यू ऑफ अ फ्यू थिंग्स यू रेड इन युअर हिस्ट्री टेक्स्टबुक लास्ट इयर। गेल्या वर्षी तुमच्या इतिहासाच्या पुस्तकातील काही बाबी या उताऱ्यातून तुम्हाला आठवतात का, असा प्रश्न शेवटी विचारलेला आहे। याचं उत्तर पाठ अभ्यासल्यानंतर तुमच्या लक्षात येईल। पहा, इथं आपल्याला एक चित्र दाखवलेलं आहे की एक प्रवास कशाप्रकारे त्या काळामध्ये होत असेल याचं हे एक चित्र आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण पाठ न पाहता यातील वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी पाहणार आहोत। सो लेट्स कम टू फर्स्ट ॲक्टिव्हिटी गिवन हेअर। Actually, it's a question for us. How do people find their way through deserts, forests, mountains, oceans, etc. today? How did they do it in the past? Discuss. लोक आज वाळवंटातून, जंगलातून, पर्वतातून, समुद्रातून त्यांचा मार्ग कसे शोधतात आजच्या काळामध्ये? And how did दे डू इन द पास्ट, आणि जुन्या काळात, भूतकाळामध्ये ते कसे शोधत होते यावर डिस्कस, चर्चा करायला सांगितलेली आहे। मित्रांनो, इथं तुलना आहे आधुनिक काळ आणि प्राचीन काळ यामध्ये, या दाखवलेल्या ठिकाणामधून कशाप्रकारे मार्ग लोक शोधत असतील यावर आपल्याला चर्चा करायची आहे। आपण थोडक्यात पाहू। लुक ॲट हिअर फ्रेंड्स, इन मॉडर्न टाईम पीपल यूज सोफेस्टिकेटेड डिव्हायसेस सच ॲज एअरप्लेन्स, कंपासेस, रडार्स, कम्युनिकेशन डिव्हायसेस, GPS नेटवर्क्स etc. टू फाइंड देअर वे थ्रू डेझर्ट्स, फॉरेस्ट, माउंटेन्स, ओशन्स etc. म्हणजे आधुनिक काळामध्ये लोक वाळवंटातून, जंगलातून, पर्वतातून, समुद्रातून आपला मार्ग शोधण्यासाठी सोफेस्टिकेटेड डिव्हायसेस म्हणजे अत्याधुनिक साधनांचा वापर करतात, जसे की विमान, होका यंत्र, रडार सिस्टीम, संपर्क साधने, GPS आपल्याला परिचित आहे, त्याचबरोबर नेटवर्क आपल्या परिचयाचं आहे, या सर्व आधुनिक साधनांचा वापर करतात। बट इन द पास्ट, पण भूतकाळामध्ये पीपल यूज टू यूज स्टार्स, जुन्या काळामध्ये लोक काय करायचे, ताऱ्यांचा वापर करायचे, कॉन्स्टेलेशन्स म्हणजे नक्षत्र आकाशामध्ये जे दिसतात ताऱ्यांचे समूह, त्याचा वापर करायचे, डायरेक्शन्स दिशा, फ्लोईंग विंड्स वाहणारी हवा अँड ऑदर ट्रॅडिशनल आयडियाज आणि त्यांच्या इतर पारंपरिक कल्पना टू फाइंड देअर वे, त्यांचा मार्ग शोधण्यासाठी ते वापरत असावेत। या यादीमध्ये आणखी काही त्यांच्या आयडियाज तुम्ही सांगू शकता, थोडक्यात आपण ही चर्चा या ठिकाणी पाहिली। नाव कम टू क्वेश्चन नंबर 2। रीड द फॉलोइंग स्टेटमेंट्स अँड से विदर इच वन इज हिस्टॉरिकल ऑर फिक्शनल। खालील विधाने आपल्याला वाचायची आहेत, खाली दिलेली, आणि आपल्याला सांगायचं आहे की ती विधाने
ऐतिहासिक आहेत, हिस्टोरिकल म्हणजे ऐतिहासिक, का ती फिक्शनल आहेत म्हणजेच काल्पनिक आहेत हे आपल्याला ओळखायचं आहे. सो लुक ॲट द फर्स्ट स्टेटमेंट हेअर. इंडियन मर्चंट्स यूज टू ट्रॅव्हल अक्रॉस द सीज मेनी सेंच्युरीज ॲगो. काही शतक वर्षांपूर्वी भारतीय व्यापारी हे समुद्र पार करून प्रवास करायचे, तर ही बाब सत्य आहे. इट इज हिस्टोरिकल सेंटेन्स. कम टू सेकंड सेंटेन्स. सिंधबाद द सेलर कम्प्लीटेड 7 वोयाजेस. सिंधबादने 7 सागरी सफरी पूर्ण केल्या, तर ही बाब काल्पनिक आहे, फिक्शनल, कारण याचे काही पुरावे नाहीत. आपण फक्त ही कथा म्हणून ऐकतो पाहतो. नेक्स्ट स्टेटमेंट इज हेअर. नील आर्मस्ट्रॉंग लँडेड ऑन द मून इन द 20th सेंच्युरी. नील आर्मस्ट्रॉंगने 20व्या शतकामध्ये चंद्रावर पाऊल ठेवले. सो दिस स्टेटमेंट इज हिस्टोरिकल. याचे पुरावे आहेत. अलादीन कूड फ्लाय ऑन हिज मॅजिक कार्पेट. अलादीन त्याच्या जादूच्या चादरीवर बसून उडत होता. दिस स्टेटमेंट इज फिक्शनल. ही काल्पनिक विधान आहे. अलेक्झांडर द ग्रेट कॉन्कर्ड अ नंबर ऑफ सेंच्युरीज बिफोर ही केम टू इंडिया. भारतात येण्यापूर्वी अलेक्झांडर द ग्रेटने बरेचसे देश जिंकून घेतले होते. दिस स्टेटमेंट इज हिस्टोरिकल. ऐतिहासिक विधान आहे. गुलिवर मेट व्हेरी टिनी पीपल इन अ लिलीपुट अँड जेंट्स इन द कंट्री ऑफ ब्रॉबडिंगनॅग. तर ही काल्पनिक कथा आहे, फिक्शनल स्टेटमेंट आहे. There's a man in the moon who watches what's going on the earth. चंद्रावर एक असा माणूस बसला आहे जो पृथ्वीवर काय घडते ते बघतो. तर हे विधान काल्पनिक आहे, फिक्शनल. And last statement is here. Emperor Ashoka's empire stretched from the modern day Afghanistan to Bangladesh. म्हणजे थोर राजा अशोका याचं साम्राज्य हे आजच्या अफगाणिस्तानपासून ते बांगलादेशपर्यंत पसरलेलं होतं. हे विधान हिस्टोरिकल आहे, ऐतिहासिक आहे. याचे पुरावे इतिहासात सापडतात. मित्रांनो, अशा प्रकारचे अनेक स्टेटमेंट तुम्हीही घेऊ शकता आणि ते हिस्टोरिकल आहेत की फिक्शनल आहेत तुम्ही ते सांगू शकता. लुक ॲट हेअर द डिस्क्रिप्शन ऑफ सम डिफिकल्ट वर्ड्स. काही कठीण शब्दांचे वर्णन इथं केलेले आहेत. एपिक. एपिक म्हणजे अ लॉंग पोयम दॅट टेल्स अ स्टोरी ऑफ अ हिरो. एका नायकाची कथा सांगणारी एक मोठी कविता, काव्य, त्याला आपण एपिक म्हणतो. देन क्लासिक. एक्सलंट एक्झाम्पल म्हणजे उत्कृष्ट उदाहरण, अभिजात उदाहरण. हिस्टोरिकल, बेस्ड ऑन हिस्ट्री, इतिहासावर आधारित, ऐतिहासिक. अँड लास्ट वर्ड इज गिवन हेअर, फिक्शनल. आताच आपण पाहिलं, फिक्शनल म्हणजे काल्पनिक, नॉट रियल, जे खरं नाही. बिलॉंगिंग टू अन इमॅजिनरी स्टोरी, काल्पनिक कथेवर आधारित असलेलं. अशा प्रकारे कठीण शब्दांचे अर्थ इथं दिलेले आहेत. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये इतकंच आपण पाहिलेलं आहे. वॉर्मिंग अप स्टोरीमधील सर्व ॲक्टिव्हिटीज समजून घेतलेल्या आहेत. पुढील व्हिडिओमध्ये आपण प्रत्यक्ष पाठाला सुरुवात करणार आहोत. व्हिडिओ आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. रूट केअर राजू चॅनलवरील सर्व अभ्यासपूर्ण व्हिडिओ पहा. मित्रांनो, पेज टू पेज अभ्यास आपण घेत आहोत, त्यामुळे रूट केअर राजू चॅनलला तुम्ही जोडलेले राहा आणि तुमच्या अभ्यासाचा तुम्ही आनंद घ्या. तर पुन्हा भेटूया नवीन शैक्षणिक व्हिडिओसह. तोपर्यंत गुड बाय, सी यू.